दरम्यान बीड आणि पुण्याप्रमाणेच मुंबईतले एसटी कर्मचारी सुद्धा आक्रमक झालेले आहेत. त्यांचं म्हणणं जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सुरू झालेला हा सगळा संप, हे आंदोलन, हे काही मागे घेण्याचा निर्णय कोणी घेत नाहीये. कितीतरी वेगवेगळे आमिष दाखवली गेली, त्यानंतर पगारवाढीचा निर्णय घेतला, पण या सगळ्यावरती हे सगळे कर्मचारी नाखुश आहेत. विलिनीकरण हा एकमेव त्यांचा मुद्दा आहे. आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. दादा, आज जर तुम्ही कामावर रुजू झाला नाहीत तर तुमच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. गेल्या जवळजवळ 33 दिवसापासून आम्ही इथं आहोत आणि डेपो लेवा जवळजवळ 45वा दिवस आहे आमचा संपाचा. तर तेव्हापासून सरकार सांगतं की तुमच्यावर कठोर कारवाई करून निलंबन आणलं, सेवा समाप्ती आली, परत अंतरिम पगारवाढ आली, त्याच्यामध्ये पण मेस्मा आणला. आता इकडं सांगायला लागलेत की तुमच्या बदल्या करून जो कर्मचारी डिसमिस झालाय ह्यांच्याही बदल्या केल्यात, ह्यांना बी कळा नाही की नेमकं काय करायचं. आज शासनानं 100% गुडघे टेकलेले आहे, ते गुडघ्यावर खाली बसलेले आहे आणि म्हणून साई चरणी ते मस्तक टेकायला गेलेत की आम्हाला ह्याच्यातून काहीतरी तोडगा काढा. सर, आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो हे मेस्मा आम्हाला लागूच शकत नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही अतिआवश्यक सेवेमध्ये मोडतच नाही. ज्यावेळेस या कोरोनामध्ये आम्ही परप्रांत्यांना मजुरांना या बॉर्डरवर सोडण्याचा काम केला, त्यावेळेस त्यांनी आमचे 350 बांधव दगावले गेले. त्या 350 बांधवांना ज्यावेळेस 50 लाखाचा कवच आम्ही मागितला, त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं उत्तर दिले की तुम्ही अतिआवश्यक सेवेमध्ये येऊच शकत नाही, त्यामुळे हे मेस्मा वगैरे आम्हाला काहीच लागू शकत नाही. साहेब, तुम्ही सर्व प्रयत्न करून बघितले, सेवा समाप्ती केली, निलंबन केले, अजून काय तुमचं राहिलं होतं ते सर्व कारवाया केले, परंतु जो कामगार होता तो डगमगला नाही. आता तुम्ही कितीही कोठे कठोर कारवाई करायचं म्हणता ते करा, आम्ही जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार जाणार नाही. कॅमेरा पर्सन नितीन बोदारेंसह सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई.